पत्रकारों से संवाद साधते हुए पालक मंत्री नितिन राउत ने कहा कि जहां तक महेश राउत की आत्महत्या का मामला है तो वस्तुस्थिति जाने बगैर पुलिस पर आरोप करना सही नहीं है। महेश ने घटना के पहले भी कई बार कंट्रोल रूम को कॉल करके गलत जानकारी दी थी। शराब पीने के बाद महेश ने विष प्राशन किया था, उस समय महेश की मनोस्थिति कैसी होगी ये जानना जरूरी है। महेश राउत या व्यक्ति ज्यादा आत्महत्या के लिए ज्या व्यक्ति ने तक्रार केलेली होती त्या तक्रारकर्त्या व्यक्ति सोबत म्हणजे शेजारचे जे व्यक्ति होते त्यांच्या सोबत त्याचा काही हा पहिला अटेम्प्ट नव्हता। याच्यापूर्वी अनेकदा त्यांनी महानगरपालिका आणि इतर ठिकाणी तक्रारी केलेल्या होत्या आणि ज्या वेळेला पोलीस त्या तक्रारीवरून तपासायला गेले तेव्हा तो ती व्यक्ति दारू प्यालेली त्या ठिकाणी होती आणि दारू पिऊन ती व्यक्ति कारण त्यांनी कदाचित होऊ शकतं की त्याला गिल्टी वाटलं असावं किंवा मी चुकीचं केलं असं वाटलं असावं, तरीही पोलीस त्या ठिकाणी केली आणि पोलिसांनी काय केलं याची सगळी माहिती घ्यायला मी सांगितलेली आहे आणि ती माहिती घेऊन जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती योग्य प्रकारे त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे। जी व्यक्ति ज्यांनी आत्महत्या केली ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याला घेऊन गेलेत तर त्याचे नातेवाईकच घेऊन गेले, आई वडील घेऊन गेलेत आणि त्या वेळेला ती व्यक्ती जे काही त्या ठिकाणी बोलली असेल काही जे घडलं असेल ती सुद्धा माहिती रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न आहे। दारू पिल्यानंतर दारूमध्ये विष प्राशन केल्याचं तर त्या ठिकाणी थेट दिसतं आहे, परंतु तरीही त्या विष आणि दारू याचा संबंध याचा पूर्वी राहिला आहे का, हॅबिच्युअल होता का अशा पद्धतीनं की त्याची मेंटल स्टेटस काय होती त्या मुलाची, की वारंवार जर अशा प्रकारचा तक्रारी करणारा एखादा व्यक्ती जर असला तर अनेकदा त्याची मेंटल स्टेटसचा फरक त्या ठिकाणी पडतो, तर ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती करून त्या कळवण्याच्या संबंधी सूचना दिलेल्या आहेत। तिसरी घटना जी आहे दरोड्याची त्या ठिकाणी आणि खुनाची, त्या खुनाच्या घटनेमध्ये सगळे मित्र होते, ते मित्र आपसामध्ये ते पार्टी करत होते आणि त्यांनी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे घडलं ते त्यांच्या ह्याच्यात घडलेलं आहे। ह्या घटनांनी जरा थोडंसं मी विचलित झालेलो होतो आणि मला वाटत होतं कुठेतरी मी पोलीस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधला पाहिजे, चर्चा केली पाहिजे की नागपुरात असे प्रकार घडायला नको, कारण मागच्या सरकारच्या वेळेला वारंवार असं म्हटलं जायचं की नागपूर शहर हे गुन्हेगारीचं शहर आहे म्हणून। आता सरकार बदलली, गुन्हेगारी नसू नये असू नये या पद्धतीचं शहर आपलं निर्माण व्हावं ही आमची सदिच्छा नेहमी राहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करण्याचं चाललेलं आहे।